सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी तयार करण्यात आलेल्या आयसोलेशन वॉर्डमध्ये दोन डॉक्टर पाच नर्स आणि तीन कर्मचाऱ्यांना भोवळ आल्याचा प्रकार बुधवारी दुपारी घडला पीपी किटच्या वापरामुळे हा प्रकार घडला आयसोलेशन वॉर्डात कोरोना रुग्णांच्या देखभालीसाठी असलेल्या डॉक्टर नर्स आणि कर्मचाऱ्यांना पीपी किटचा वापर करावा लागतो कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून ही काळजी घ्यावीच लागते वाढत्या तापमानामुळं या किटमध्ये राहणाऱ्या डॉक्टर नर्सेसच्या अंगातून घामाच्या धारा वाहतात यामुळं अंगातील पाणी वाहून गेल्यानं अंगातील त्राण निघून जातो अशी अवस्था झालेल्या दोन डॉक्टर यातील एक शिकाऊ आणि पाच नर्सना बुधवारी दुपारी साडेतीन वाजता अचानकपणे भोवळ आली त्यांना तातडीनं आय सी यूमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं त्यानंतर चार कर्मचाऱ्यांनाही भोवळ आल्याचा प्रकार घडला या सर्वांवर वॉर्डामध्ये उपचार करण्यात येत आहेत या घटनेनंतर आयसोलेशन वॉर्ड अधिसेविका चौरे यांनी तिथं धाव घेतली आयसोलेशनमध्ये काम करणाऱ्या सर्वांना गेल्या अनेक दिवसांपासून सतत ड्युटी दिली जाते मागणी करूनही सुट्टी दिली जात नाही याबाबत कर्मचाऱ्यांनी प्रशासनाला निवेदन सादर केलं